प्रसंग का थोडं झोंबल तुम्हाला पण मी बोलणार बघा. ती ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करा, देव लवकर भेटेल. कळतो तुम्हाला हे आमचं काय झालंय? आमचा आंगण्यावर विश्वास आहे पण बुकेवर नाही. म्हणजे भांडते मानते तुम्ही पण संत नाही. नारद फोडल्यावर लिकरू होतं हे मान्य आहे तुम्हाला, पण ऐकाप सांभाळल्यावर पांडुरंग भेटतो हे मान्य नाही. कुठल्या कळत नाही. आणि कुठून ऐकलं हे कुठून तुम्ही रे की महाराज लोकांच्या पाया पडलं की लेकरू होत? तर महाराज लोकांच्या पाया पडून लेकर झाली असती, लग्न काय बॉम्बलाही केली असती का? भाषा माझी नाहीये. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती? मी लेख काय म्हणून सांगते माय, जी महाराज तुम्हाला म्हणतो खडी साखरेवर सोमवार करण लावून घेऊर या कदस कर त्याला आंधळात नेऊन ठो. महाराज नाय भांबताय तो वेडे का तुम्ही? असा देव पावा बसतो बर का? योग या कविधी येणे नो हे मायाची उपाधी न लगती साया जावे सुखे येतो घरा आईच बाई सोनी आवडी आनंद. मग हे खोटं आहे का? पण आमचं काय झालं? नामदेव राय वर्णन करतात लटके झाले कटके तेथे काढले एवढे राडे लटके झाले कटके तेथे काढले.
तिचे दूध 17 रांजण भरले व्याजी कोण दूध किती बोला चपट मी मम्मा गिर देऊ का मग बोला चपट कोण व्याली दूध किती 17 रांजण कोणाचं बर पिले किती 12 कोणाचं दूध असत म्हणा की नाही नाही म्हणू नका आम्ही लटकेची न बोलू वर्तमान कोटे विष्णुदास नामा म्हणे ऐसे यांची ख्याती लटकेचे बोलती त्याचे वंशच नरका जाती या अवस्था बर तिथून पुढे आपण अशा गोष्टीकडे वळालो जी गोष्ट आपल्या आयुष्यावर अवलंबून आहे म्हणजे काय तर हे खरं खोटं करेपर्यंत आपल्या आयुष्याचा कधी नाश होईल सांगता आलं मग आता जागा हे खरं खोटं करेपर्यंत आता जागा चोर निजल्या निजल्या नाडोनी भागा चोर म्हणजे काय काल जोपर्यंत झोपला तोपर्यंत त्याला चुकवा नाडोनी म्हणजे चुकवा आणि पळून जा चोर निजल्या निजल्या नाडोनी भागा आता जागा काय झाला कारण पुण्यवंत पाताळ लोकी हा दरिद्री तो भाग्यवंत चोरट्याचा बहुमान आणि कीर्तिवानाचा हे दरबार कसा दुन्न झाला तुझा म्हणून जागा पर जागा व्हायला हरकत नाही पण गाही का शरद शेवटी बाकार बांधून नेईल म्हणून पिंगळा महाद्वारी बोल म्हणून ऐका आता जागा ठीक आहे मग त्याच्यानंतर आम्ही काय केलं या सगळ्याचा गोंधळ घातला कशाच्या स्वरूपाने पिंग्याच्या स्वरूपाने मग आम्ही काय सांगितलं नको बाबा कुठेच गोंधळू ना कर्म ना वर्म ना प्रारब्ध कुठच गोंधळू काय करा देवाची द्वारी उभा क्षणभरी तुम्ही राम रंगी रंगा पण माऊली प्रश्न हा आहे तुम्ही सांगता कोण सांगता माऊली तुम्ही सांगता सर्वागती राम हरिपाठच राहा भरला घनदाट हरिपाठच हा चला पर शंकराचार्य वर्णन करतात करा रवींद्र